नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो पण ऑनलाईन घर बसल्या मोबाईल वरून अप्लाय करायचा आहे. तर या ऍप वरून फक्त तुम्ही 3 मिनिटांमध्ये कशा प्रकारे फॉर्म भरू शकताय, सगळी प्रोसेस A to Z प्रोसेस तुम्हाला सांगतोय. अगदी सोपं आहे, जस्ट तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे, त्याचा फोटो तुम्ही मोबाईल मध्ये काढून ठेवा आणि जसे जसे मी डिटेल्स भरतोय तसे तसे तुम्हाला इथे डिटेल्स भरायचे आहे आणि त्याद्वारे घर बसल्या विदाउट 1 रुपया खर्च करता तुम्ही या ऍप वरून या योजनेसाठी अप्लाय करू शकताय आणि दर महिन्याला तुम्हाला इथे 1500 रुपये मिळणार आहे. खासियत अशी आहे की याची मुदतवाढ पण झाली आहे, 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करताय आणि जर तुम्ही लेट अप्लाय करत असाल तर जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकदम मिळणार आहे, म्हणजे 3000 रुपये मिळणार आहे. प्रोसेस समजून घ्या, अगदी सोपी. आणि जे पण तुमचे फॅमिली मेंबर आहे त्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. आता हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन पद्धतीने सुरू झालेला आहे. आता हे दोन्ही पद्धती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले जी पद्धत आहे ती आहे ऑनलाईन. ही ऑनलाईन पद्धत कशी आहे ही तुम्हाला मी समजून सांगतो. प्लेस्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ही ॲप इन्स्टॉल करायची आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. इथे बघू शकतात ॲप इन्स्टॉल झालेली आहे. ही ॲप ओपन करतो. ॲप ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. डन म्हटल्यानंतर आता इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन कसं करायचं तर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे बघू शकतात एक 4 डिजिटचा OTP तुमच्या मोबाईलवर आला असेल. आता तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करा. व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात काही परमिशन्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यासाठी अलो, सगळे परमिशन जे आहेत ते परमिशन देऊन तुम्हाला अलो करायचे. आता इथे बघू शकतात प्रोफाईल अपूर्ण आहे, तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी इथे खाली क्लिक करायचं तुम्हाला. आता इथे सगळ्यात पहिले तुमचं नाव एंटर करायचं आहे. पूर्ण नाव तुमचं टाकूया. नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी एंटर करायचं आहे. ईमेल आय डी एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तालुका सिलेक्ट करून घ्या. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचा नारीशक्तीचा जो कोण काही प्रकार आहे तो तुम्ही निवडा. इथे बघू शकता सामान्य महिला आहेत, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी किंवा सेतू कार्यालयात असाल, जो पण तुमचा ऑप्शन आहे तुम्ही तो निवडून घ्या. खालील माहिती आता अपडेट करा. इथे बघू शकता मित्रांनो माहिती अपडेट झालेली आहे. आता तुमची प्रोफाईल इथे दिसत असेल. इथे प्रोफाईलमध्ये काही पण चेंजेस करायचे असेल तर तो तुम्ही करू शकता. आता आपण डायरेक्ट अर्ज कसा करायचा त्याच्यावर जाऊ. इथे नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करा. आता बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पहिला जो ऑप्शन आहे मित्रांनो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे परमिशन दिलेली लोकेशनची परमिशन अलो करून द्या. परमिशन दिल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव, आधार कार्डवर जसं तुमचं नाव आहे सेम तसंच इथे नाव टाकून द्या. आधार कार्डवर जसं नाव एंटर केल्यानंतर खाली पतीचे नाव, तुमच्या जे पती आहे किंवा वडील आहेत, जर तुमचं लग्न नसेल झालं तुमच्या वडिलांचं नाव टाका आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचं नाव टाका. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे तुम्हाला एंटर करायची आहे. जन्मतारीख जी पण आहे ती तुमची सिलेक्ट करून घ्या. जन्मतारीख एंटर केल्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, आता इथे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो पत्ता इथे एंटर करा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जन्माचं ठिकाण निवडायचे, जे पण तुमचा जिल्हा असेल तो ठिकाण निवडून घ्या. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, इथे गावाचं नाव एंटर करायचं आहे. गावाचं नाव एंटर केल्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे तिचं नाव एंटर करून घ्या. त्यानंतर तुमचा जो एरियाचा पिनकोड आहे तो एंटर करा. आता जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो इथे एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचं आहे. आधार कार्ड एंटर केल्यानंतर इथे खाली आता बघू शक शासनाच्या व इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, म्हणजे तुम्ही या अगोदर कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेता आहेत का. इथे यस किंवा नो मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे. यस केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, नो केलं तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल. आता यस कोणी करायचं आहे, ज्यांचे समजा PM किसान किंवा संजय निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या योजनेअंतर्गत ज्यांना पण पैसे येत आहेत त्यांनी इथे होय करा आणि बाकीच्यांनी नाही करा. त्यानंतर विभागनिहाय योजना, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव, म्हणजे लग्नाच्या आधी काय नाव होतं महिलेचं, हे इथे तुम्हाला
एंटर करायचं आहे. महिलेचं नाव लग्नाआधीचं नाव एंटर केल्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीय आहे का, शक्यतो सगळे नाहीच करायचे याला. त्यानंतर तुमच्या बँकेचे डिटेल्स इथे आता अपडेट करायची आहे. त्यातच सगळ्यात पहिले तुम्हाला बँकेचं नाव इथे एंटर करायचं आहे. बँकेचं नाव एंटर केल्यानंतर तुम्हाला बँक धारकाचे नाव, ज्यांच्या नावावर हे अकाउंट आहे म्हणजे ज्या महिलेच्या नावावर अकाउंट आहे त्या महिलेचं नाव इथे एंटर करा. त्यानंतर खाते क्रमांक एंटर करायचा आहे. खाते क्रमांक एंटर केल्यानंतर तुम्हाला IFSC कोड एंटर करायचा आहे. IFSC कोड एंटर केल्यानंतर इथे खालचा ऑप्शन आहे, आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडले आहे का, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही हे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, हा ऑप्शन तुम्हाला होईच करावा लागेल आणि तुमचं जे बँकेला आधार आहे हे तुम्हाला लिंक करावंच लागेल. कारण जर तुम्ही लिंक नाही केलं तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही, कारण हे पैसे DBT अंतर्गत येतात, ज्यामध्ये ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेतच तुमचं हे पेमेंट जमा होईल. आता खाली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आता इथे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे हे बघून घ्या. सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला इथे आधार कार्ड अपडेट करायचे, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. जर तुमच्याकडे डोमासेल असेल तर डोमासेल अपलोड करा इथे. जर शाळा सोडल्याचा दाखला असेल तर शाळा सोडल्याचा दाखला, नाहीतर तुमचं जन्माचं प्रमाणपत्र. 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तिथे उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा किशोरी रेशन कार्ड. ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल त्यांनी इथे उत्पन्न दाखला अपलोड करा, आणि ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे त्यांनी इथे ते रेशन कार्ड अपलोड करा. आता मित्रांनो, इथे हमीपत्र अपलोड करायचे. या हमीपत्राची PDF आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकेल, तिथून डाउनलोड करा. हे असा प्रकारचा फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटवर फक्त तुम्हाला सही करायची आहे आणि हे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे. त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक अपलोड करायचे इथे. आणि महिला जर परराज्यातल्या असेल तर इथे पतीचे कागदपत्र इथे अपलोड करायचे. हा ऑप्शन आपल्यासाठी नाही. त्यानंतर एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे त्या महिलेचा ज्यांचा हा फॉर्म अपलोड करायचा आहे. हे सगळे कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचे आणि ही माहिती जतन करायची. माहिती सेव्ह केल्यानंतर मित्रांनो, तुमचा अर्ज शासनाकडे सबमिट होऊन जाईल. त्यानंतर हा व्हेरीफाय होईल आणि पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला याचे ऑनलाईन नोटिफिकेशन येऊन जाईल. ह्याच ॲपवरती तुम्ही चेक करू शकता. आता ती चेक कुठं करायचं हे पण सांगून देतो. इथे बघू शकता केलेले अर्ज. या केलेल्या अर्जाच्या ऑप्शनवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही केलेला अर्ज तुम्हाला इथे शो होऊन जाईल, तो अप्रूव्ह झाला आहे, रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे, याचा स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता. आणि दुसरी पद्धत जी आहे मित्रांनो, ती ह्या ऑफलाईन फॉर्मने तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता. आता मित्रांनो, हा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती पण मी तुम्हाला देऊन टाकतो. अशा प्रकारचा हा ऑफलाईन फॉर्म आहे. जी माहिती आपण ऑनलाईन भरली तीच सेम माहिती आपल्याला ऑफलाईन भरायची, तेच कागदपत्र आपल्याला जोडायचे. आणि संबंधित आपल्या ज्या भागातल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा तुमचे ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी किंवा जवळचे सेतू कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये तुम्ही हा फॉर्म जमा करू शकतात आणि तिथून हा अर्ज तुम्ही करू शकतात. तर अशा प्रकारे नारीशक्ती दूत या ॲपचा उपयोग करून आणि या ऑफलाईन फॉर्मचा उपयोग करून तुम्ही माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला, तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.